नमस्कार. बी एस कुलकर्णी प्रकरणात आत्तापर्यंत जे जे घडतं आहे त्याचे ज्या ज्या वेळा मला शक्य आहे त्यावेळेला मी अपडेट देत नाही. परवा आणि कालही डी एस के प्रकरणामध्ये सुनावणी झाली. पुण्याच्या विशेष न्यायालयात झालेली या सुनावणी परवा म्हणजे 15 तारखेला झालेल्या सुनावणीमध्ये मूळ फिर्यादी या प्रकरणातले मुळेकर त्यांना त्यांचं म्हणणं त्यांना आपलं म्हणणं सादर करायचं होतं, परंतु सरकारी पक्षाने त्यांना 12 तारखेपर्यंत जो काही सरकारी म्हणजे पोलिसांनी बँकेचे महाराष्ट्र बँकेचे अधिकारी मराठी आणि इतर अधिकारी यांना या प्रकरणातून वगळण्यासंदर्भात जो अहवाल दिलेला आहे त्याची प्रत न दिल्यामुळे मुळेकर आपली म्हणणं सादर करू शकले नाहीत. त्यावर न्यायालयाने सरकारी पक्षाला तुम्ही कधीपर्यंत तो अहवाल देऊ शकाल असं विचारलं असता सरकारी वकिलांनी असं सांगितलं की केवळ अहवाल देऊन चालणार नाही तर त्याच्यावर आणखी काही डॉक्युमेंट द्यावे लागतील, त्याच्यासाठी आम्हाला 3 आठवड्याचा कालावधी लागेल. त्याच्यावर कोर्टाने त्यांना ही कागदपत्र आणि तो अहवाल देण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत दिली, म्हणजे 29 नोव्हेंबरपर्यंतची ही मुदत आहे. 29 नोव्हेंबरपर्यंत मुळेकरांना कागदपत्र सादर झाल्यास मुळेकर पुढे आपला त्याच्यावरचा से सादर करतील मुळेकरांचे वकील आणि त्यानंतर मग पुढील सुनावणीला सुरुवात होईल. याचवेळी एफडीधारकांच्या वतीनेही आपलं इंटरव्हेन्शन सादर करण्यात आलं. यावेळेला मात्र कोर्टाने ते निवेदन आपलं कोर्टाने ते दाखल करून घेतलेलं आहे. आपल्या रेकॉर्डवर ते एफडी होल्डर्सचं म्हणणं घेतलेलं आहे. आता त्याच्यावरही यथावकाश सुनावणी होईल. एफडी होल्डर्सनेही मराठे आणि बँकेचे जे काही इतर अधिकारी आहेत त्यांना या प्रकरणातून वगळण्यास विरोध केलेला आहे. त्याचबरोबर डीएसकेच्या वकिलांनी या प्रकरणामध्ये जे काही 6,65,00,000 रुपये कोर्टामध्ये जमा आहेत तसंच डीएसकेची जी काही वाहनं जमा आहेत त्या वाहनांची विक्री करून हे सर्व पैसे एफडी धारकांना वाटावेत अशा अर्थाचं आपलं म्हणणं सादर केलं. खरं तर त्याला सरकारी वकील जे प्रवीण चव्हाण आहेत त्यांनी सांगितलं कोर्टाला की असं काही हे पैसे वाटणं इतकं सहज शक्य नाही आहे, कारण या प्रकरणामध्ये सक्षम प्राधिकारी नेमले गेलेले आहेत. शिवाय ही जी काही रक्कम आहे त्या संदर्भामध्ये इन्कम टॅक्स आणि विक्री कर वॅट यांनीही आपला क्लेम सादर केलेला आहे. शासकीय क्लेम आधी असतो आणि त्यानंतर मग इतरांचा या पैशावर अधिकार असतो. इन्कम टॅक्सने यामध्ये जो क्लेम सादर केला आहे तो साधारणपणे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तसंच विक्री करण्याच्या 2 प्रकरणामध्ये एकामध्ये 39 कोटी रुपये आणि सुमारे एका प्रकरणामध्ये 13 कोटी रुपये असं जवळपास 150 कोटीच्या वर हे केवळ या 2 सरकारी खात्यांचंच देणं आहे. त्यामुळे हे पैसे काही लगेच एफडी धारकांना वाटले जातील अशी शक्यता नाही. शिवाय हे जे पैसे आहेत हे डीएसके डेव्हलपर्स या लिमिटेड या कंपनीचे आहे. खरं तर डीएसकेने ज्या इतर कंपन्यांवर ठेवी घेतल्या त्यांना ठेवी घेण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे एका कंपनीच्या ठेवी दुसऱ्या कंपनीच्या एफडी धारकांना द्यायचा का नाही याचा निर्णय पुढे कोर्टालाच घ्यावा लागणार आहे. तर त्यामुळे आत्ता हे काही पैसे वाटले जातील अशी शक्यता नाही. कोर्टाने ही शक्यता आजमावून पाहायला सांगितली, पण त्याच्यातल्या अडथळे काय आहेत हे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. तिसरी आणखी अशी गोष्ट की यावेळेला आणखी काही लोकांनी इंटरव्हेन्शन आपण घेत असल्याचा प्रयत्न केला पण त्याला काही फारसं यश आलेलं नाही. शिवाय कोर्टाच्या बाहेर काही जणांनी अजूनही या एफडी होल्डर्सना म्हणजे कुठे जागा आणखी डीएसकेच्या आहेत का काय वगैरे सांगून काही सरकारी अधिकाऱ्यांकडे नेण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, एफडी होल्डर्सनी कोणालाही भेटायला हरकत नाही,
परंतु जर डीएसएनच्या कुठल्याही प्रॉपर्टीज माहीत असतील आणि त्या जप्त करायच्या असतील, तर त्याचा साधा सोपा मार्ग म्हणजे या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सच्या निदर्शनास आणून द्यायच्या, आणि त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स अजूनही काही प्रकरणं म्हणजे ज्याच्या ज्या डीएसएनच्या मालमत्ता आहेत त्या मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात, त्याचं नोटिफिकेशन काढण्यासंदर्भात पोलिसांकडून एक अहवाल जाण्याची शक्यता आहे. त्या अहवालाला पूरक अशा ज्या गोष्टी असतील, म्हणजे जर एफ डी होल्डर्सना किंवा आणखी इतर कुणालाही डी एस के आणि त्यांच्या सगळे जे कोण संचालक नातेवाईक यांच्या काही प्रॉपर्टीज माहिती असतील, तर त्याची माहिती त्यांनी ती इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर याच्यामध्ये जे मोरे साहेब आहेत, निलेश मोरे साहेब, त्यांच्याकडे दिली, तर ते नोटिफिकेशन शासनामार्फत निघेल आणि पुन्हा मग जे सक्षम प्राधिकरण आहे ते याच्या संदर्भामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार निर्णय घेतील. तसंच आता अजूनही काही कंपन्यांनी आपला क्लेम सादर केलेला आहे की डी एस केच्या प्रॉपर्टीच्या ज्या नोटिफाय झालेले आहेत, ज्यांचे पुढे लिलाव होण्याची शक्यता आहे, त्याच्या संदर्भात जे दावे दाखल केले त्याच्यातही सध्या सुनावण्या सुरू आहेत. शिवाय डी एस केची मुलगी अश्विनी, डी एस केचे बंधू कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं नाव, सून, तन्वी आणि इतर काही त्यांचे नातेवाईक यांच्याही जामिनावर सध्या सुनावणी आहे. काल झालेल्या याच्यामध्ये त्यांच्या वकिलांनी आपलं म्हणणं सादर केलं. विशेष सरकारी वकील पुढच्या तारखेला याच्यावर आपलं म्हणणं सादर करणार आहे. त्यात समाधानाची सध्या आणखी बाब घडते ती म्हणजे आता डी एस केचे जे एफ डी होल्डर्स आहेत आणि जे पूर्वी हताश होते ते पुन्हा पुन्हा कोर्टात उभं राहून आता भांडताना दिसत आहेत, आपलं म्हणणं मांडताना दिसत आहेत, तिथं वेळोवेळी उपस्थित राहत आहेत. ही चिकाटी त्यांनी वरचेवर ठेवली तर पुढे मागे त्यांना यश मिळेल याची मला ही खात्री आहे. एफ डी होल्डर्स या दिवशी लोकांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावेत ही माझी अपेक्षा आहे. आपण प्रयत्न करत राहूया, यश आपल्याला मिळेल अशी अपेक्षा करूया आणि इथे थांबूया. धन्यवाद. नमस्कार.